एवरी वर्ड एवरी सेंटेंस जो आमच्या तोंडातल्यान भायर पडटा ती उर्जा आसा. कारण हांव स्वता एक उर्जा आसा, हांव एक एनर्जी आसा, हांव एक पावर आसा. सो जेन्ना केन्ना आमी उलयता पळय न्हू, तेन्ना आमच्या उलवण्याचेर आमचें लक्ष आसपाक जाय. ओम शांती. सगळ्या विवर्सांक माझो नमस्कार आसा. तशेंच ह्या उर्जा टॉकांत तुमच्या सगळ्यांचें हार्दीक स्वागत आसा. आयज आमी मॅडिटेशन ह्या विशयाचेर उलयतलीं. हांव राजयोगा टिचर ब्रह्मकुमारी मिनाक्षीबेन फोंडा सेवा केंद्राचेर आपली सेवा दिता. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ही एक आध्यात्मीक संस्था आसा, ज्या संस्थेचो मुख्य विशय मॅडिटेशन शिकोवप हें आसा. मेडिटेशनचो उद्देश अशें आसा की मनुष्या भितरले जे बरे गूण आसा ते गुणांक आपल्या कार्य वेव्हारांत घेवन आमकां तो आपल्या प्रॅक्टिकल जिवनांत हाडपाचे आसा. आनी ह्याच उद्देश घेवन ब्रह्मकुमारी संस्था आयज 130 देशांनी आपले कार्य करता. जेन्ना केन्ना आमी हे अध्यात्म किंवा मेडिटेशन स्पिरिच्युअलिटी हे शब्द आयकता पळय न्ही, तेन्ना समोरच्या व्यक्तीच्या तोंडाच्या म्हणजे त्याच्या कपळाचेर एक चार आठ्यो पडटा. कारण हे शब्द आमकां नॉर्मली आवडना. अध्यात्म म्हटले किंवा मेडिटेशन म्हटले की आमकां अशें दिसता की पुजा पाठ प्रार्थना किंवा किर्तन भजन ह्योच गोश्टी चलता आसतल्यो अशें म्हणून. पण राजयोगा मेडिटेशनान म्हाका तुमकां सांगपाक आवडटलें की ह्यो गोश्टी राजयोगा मेडिटेशनान चलना. म्हणजे राजयोगा मेडिटेशन कितें आसा की राजयोगा मेडिटेशनान तुमकां स्वताची ओळख करून दिता की आमी कोण आसा. जेन्ना आमी स्वताक वळखता हांव कोण आसा, तेन्ना म्हाका येणारे जे प्रश्न आसा, जे सिच्युएशन आसा, ते सिच्युएशनाक हांव डील करूंक शकता. खुबशे जाणांक हो पण प्रश्न पडटा की आमकां कित्याक जाय मेडिटेशन, अध्यात्मीक नॉलेज कित्याक जाय, किंवा हे मेडिटेशनची आमकां कित्याक गरज आसा. सो नॉलेज कित्याक जाय, कारण आमकां खुबदा प्रश्न आसता की हे म्हाजेच बरोबर कित्याक घडटा, काही गोश्टी ज्यो आसा त्यो म्हाज्याच जिवनांत कित्याक येता, म्हाजें नशीब जें आसा तें देवान बरयलां काय, आनी जर तांणी बरयलां जाल्यार तें इतले दुखान कित्याक आसा, हांव इतलें देवाचें करतां तरी पण देव म्हाका कित्याक पावना. हे जे काही प्रश्न आसा किंवा अशे जे रिलेटेड प्रश्न आसा ते आमकां ह्या आध्यात्मीक ज्ञानान जें आसा तें प्राप्त जाता. मेडिटेशनची कित्याक गरज आसा, कारण आयज आमी पळयता की आयज आमी ज्या युगान जगता त्या युगाक कलियुग म्हटलेले आसा. कलियुग म्हणजे कलह कलेशाची दुनिया. जशें की रात आसा, रात म्हणजे काळोख, मागीर तो कितलो मोठो जरी श्रीमंत व्यक्ती असलो तरी ताच्या खातीर दीस आसपाना जेन्ना रात असता तेन्ना. तशेंच हे कलियुग म्हणजे कलह कलेश दुख्ख अशांतीची ही दुनिया आसा. आनी ह्या दुनियेन जर म्हाका सुख शांती जर प्राप्त करपाक जाय जाल्यार म्हाका मेडिटेशनची गरज आसा. दुसरें आमी पळयता दिसान दीस आमकां वेगळे वेगळे जे आसा ते सिच्युएशन्स हँडल करचे पडटा. केन्ना खूब मोठे सिच्युएशन येता किंवा केन्ना काही बारीक सिच्युएशन आसता, पण आमचे जीवन कितें ना कितें ना कितें ना कितें घडत आसता. एक ल्हानसो भुरगो आसा ताका पण खूब स्ट्रेस आसा, कारण ताच्या समोर आसा कॉम्पिटिशनचे वर्ल्ड. एक व्यक्ती आसा जो नोकरी करणारो आसा ताच्या समोर आसा ताच्या आपल्या पोटाचो प्रश्न. एक घरान असणारी बायल आसा पण ताच्या समोर आसा संबंधांक कशें आमकां एक वेवस्थीत सुरळीत घेवन चलपाक जाय. मेडिटेशनची आमकां सगळ्यांकच गरज आसा, कारण दिसान दीस जगान पळयता आमी की खुबशे प्रॉब्लेम जे आसा ते वाडत आसा, रोग जे आसा ते वाडत आसा. आयज सायन्स कितलें काम करता, कितलें बरें बरें मेडिसीन जें आसा तें तयार जाता, पण तरी पण रोग कमी जावपाचें नांव ना. पयलीं आमी म्हणटालीं की कोणाक डायबिटीस जाल्यार आमकां अशें दिसतालें आवय साखरेचें जालां अशें म्हणटालीं, पण आयज कॅन्सर घरा घरांत पावलेलो आसा. हाचो मूळ कारण म्हणजे इवन WHO
जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आसा ते सुद्धा सांगता की मोर देन 86 डिसीज जे आसा ते सायकोसोमॅटिक आसा. सायकोसोमॅटिक मिन्स आमच्या मनाच्या विचारांच्या थ्रू तयार झालेले हे डिसीज आसा. रेअरली थोडे डिसीज करता जे सिच्युएशनाच्या आधारावर जाता, जसे की मलेरिया आसा, टायफॉइड आसा, ते वातावरणाच्या हाचेर जाता. पण मॅक्झिमम मोठे मोठे रोग सुद्धा जे आसा लायक कॅन्सर, तो सुद्धा माझ्या मनाच्या विचारांच्या थ्रू जाता. सो मेडिटेशन हेल्प अस टू क्युअर. अशें म्हणटा की आयज डिप्रेशन केसीस, जशे की आमी पळयले की कोविडाच्या पयलीं सुद्धा जरी मातशें पळयले जाल्यार एक वातावरण वेगळें आशिल्लें, पण जशें कोवीड जाला आयज डिप्रेशन केसीस खूब वाडलेले आसा. सो आमी पळयता की इवन ल्हानांतलो ल्हान भुरगो आसूं किंवां एजेड आसूं, हर व्यक्ती जो आसा तो आयज मेंटली खूब वीक जाल्लेलो आसा. आनी टू बिकम मेंटली स्ट्रोंग दे आर नो मेडिसीन. इवन डिप्रेशन पेशंट सुद्धा जेन्ना डॉक्टरा कडेन वयता, डॉक्टर सांगता की आमी तुमकां मेडिसीन जे दिता दॅट कॅन हेल्प यू, बट मेडिटेशन वील क्युअर यू. सो मेडिटेशन जे आसा ते हर व्यक्तीक हर प्रकारे जे आसा ते मदत करता. पण जेन्ना केन्ना आमी मेडिटेशन शब्द केन्ना लोकांक सांगता पळय न्ही की तुमी मेडिटेशन शिका किंवा मेडिटेशन करा कशें म्हणून, तेन्ना सगळ्यांच्या तोंडातल्यान एकच शब्द भायर पडटा, म्हणजे टायम कोणाक आसता. आयज आमी सोशल मिडिया, मोबायल, वॉट्सअप, ट्विटर, टिकटॉक हाच्या हितून आपले इतलो टायम दिता, आमी कितलो टायम घालता आपल्या दिसांतलो आमी सांगू शकना. पण जेन्ना आमी म्हणटा की मेडिटेशन कर, स्वताक एक मिनीट पळय, तेन्ना आमी सांगता की आमचे कडेन टायम ना. आमी जितले कितें जिवनांत जे कितें करता पळय न्हू, ते हे सुख शांती समृद्धी हेच मेळोवपा खातीर करता. पण आमकां ती रायट वे खबर आसना. आमकां दिसता की ना, भरपूर पयसो आयलो की आमी सुखी आसतले, पद पोजिशन वाडले की आमी सुखी जातले. पण हे खरें आसा की भरपूर पयशे जेन्ना आमचे कडेन येता तेन्ना आमी खरीच सुखी जाता? आमकां दिसता की आमकां आमी गाडी हाडले की आमी सुखी जातली. हांवें भरपूर पयशे काडटा पळय आनी एक दीस म्हाका दिसता हांव म्हजें मन सामकें डिस्टर्ब आसा, हांव शांत जालेलो आसा. हांव लाखभर रुपया घेता आनी दुकानार वयता आनी सांगता म्हाका एक किलो शांती दी, पॉसिबल आसा ना. त्या गोश्टी खातीर म्हाकाच वर्क करचें पडटलें, आनी तें वर्क म्हणजे मेडिटेशन. आनी मेडिटेशन, राजयोगा मेडिटेशन इतलें डिफिकल्ट ना जितलें आमी चित्ता. इतले पण ते म्हणजे आमकां मांडी घालूनच बसपाक जाय, स्ट्रेट बसपाक जाय, ताका अर्धवरच टायम दिवपाक जाय ना. इट इज व्हेरी इजी. राजयोगा मेडिटेशन ब्रह्मकुमारीच्या सेंटरार निशुल्क शिकयले जाता. जेन्ना केन्ना आमकां सिच्युएशन्स येता तेन्ना मेडिटेशन आमकां हेल्प करता. सिच्युएशन्स खूब प्रकारचे असतात, जसे की डिसीज जाता किंवा केन्ना कोणी अचानक शरीर सोडटा, ह्यो गोष्टी घडटा, तेन्ना आमी एकदम जे आसा ते आमची एनर्जी लेवल जे आसा ती लो जाता. सो मेडिटेशन जे आसा, जस्ट हांव जर ताका ट्राय करता इवन फॉर द 5 मिनिट्स 10 मिनिट्स जाल्यार ते सुद्दां आमकां खूब हेल्प करता. ना वॉट इज मेडिटेशन? आमी जे म्हणटा पळय न्ही की मेडिटेशन 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 कितें आसा? मेडिटेशन इतलें हार्ड ना. मेडिटेशन इज टू नोईंग युअर सेल्फ. आमी कोण आसा? जशें की आयज हे टॉक आसा उर्जा टॉक, हे एकच टॉक उर्जा टॉक आसा अशें न्ही. एक्चुली आमी जे कितें उलयता ते उर्जा आसा. एवरी वर्ड, एवरी सेंटेंस जे आमच्या तोंडांतल्यान भायर पडटा ती उर्जा आसा. कारण हांव स्वतः एक उर्जा आसा, हांव एक एनर्जी आसा, हांव एक पावर आसा. सो जेन्ना केन्ना आमी उलयता पळय न्हू, तेन्ना आमच्या उलोवण्याचेर आमचें लक्ष आसपाक जाय. आमी एक एकदां आमच्या भुरग्यांक सुद्दां नॉर्मली कितें बॅड वर्ड्स दिता, जशें की म्हणटलें की माकडा सारको किंवा आनी कितें अशें वापरता. पण ते जेन्ना आमी वापरता पळय न्ही, तेन्ना एक्चुअल आमी हांव ताका ती एनर्जी दिता, हांव ताका ती शक्ती दिता. सो त्या खातीर आमकां जेन्ना केन्ना आमी उलयता आमच्या उलोवण्याचेर आमचें खूब लक्ष आसपाक जाय. आमी कितें उलयता, आमी खंयची एनर्जी पास आवट करता. आयज जर आमचें मायंड पळयत न्ही आमी, जाल्यार आमचें मायंड टोटली अशें म्हणटा की आमचें मायंड जें आसा तें नॉर्मली 4 विचार जे आसा ते आमचे नॉर्मली चलता. एक पॉझिटीव, एक नॅगेटीव,
एक नेसेसरी आणि एक वेस्ट, पण इथून जास्त जे असा ते आमचे नेगेटिव चलता आणि नेगेटिव असल्या कारणान आमचे एनर्जी लेवल जे असा ते भरपूर लो असा. नेगेटिव मीन्स कोणाबद्दलू किंवा वाईट चिंतप किंवा सिच्युएशनाचे वाईट चिंतप. हांव हे ब्रह्मकुमारीन जॉईन जावच्या पयले म्हाका खूप स्ट्रेस जातालो भायल्या गोष्टींचो, जशें की भ्रश्टाचार कित्याक इतलो चडला, कित्याक लोक इतले अशे इतले वायट कित्याक वागता. जशें की आमी आमच्यो बसी पळयता, ज्यो आमच्यो नॉर्मल बसी आसता त्यो इतल्यो भरलेल्यो आसता, म्हाका सदांच दिसतालें की कित्याक हांकां फील जायना की इतले गर्देन जेन्ना एक चली चडटा तिका त्रास जाता अशें म्हणून. आणि जर आम्ही उलयले सुद्धा जाल्यार त्या टायमार ते लिसन करणारे कोण असनाशिल्ले. तर तुमकां ते सदांच अशेंच म्हणटा की तुका जर गर्दी नाका जाल्यार तुजी प्रायवेट गाडी घे आनी भोव. हे जगाचे इतले सिच्युएशन पळोवन जो म्हाका स्ट्रेस जालो तेन्ना हांवें भगवद्गीता वाचपाक सुरवात केली, कारण म्हाका दिसतालें की ती वाचल्या नंतर तरी म्हज्या मनाक शांती मेळटली, ते वाचल्या नंतर तरी म्हाजो थोडोसो स्ट्रेस कमी जातलो. पण भगवद्गीता वाचून जाली, देवळांत वचून जालें, शांतीन बसून जालें, पण तितलेच पिरियडा खातीर उरताली. ते जशी सिच्युएशन आयले सगळे जे आसा ते नश्ट जाताले. सो सदांच एक तो मागीर प्रश्न लागपाक लागो की आतां दुसरें नवीन कितें करूं, दुसरें नवीन कितें करूं की जेणे करून म्हज्या मनाक शांती मेळटली, जेणे करून म्हाका एक सुकून शेजार ते फील जातलें. ब्रह्मकुमारीच्या सेंटराचेर पावले, ताचे नंतर हांवें थंयचें ज्ञान आयकलें. तें सत्य ज्ञान आयकल्या नंतर म्हाका समजलें की हा हे कित्याक सगळें चल्लां, हे इतलो भ्रश्टाचार कित्याक चल्ला किंवा इतले पाप दुनियेन कित्याक वाडला. सो ही ट्रू नॉलेज जेन्ना मेळ्ळी तेन्ना एनलायटन जालें. एनलायटन जाल्ल्या कारणान सिच्युएशनाक वळखूंक शकलें. त्या खातीर म्हणटा की जिवनान आध्यात्मीक ज्ञान आसप खूब गरजेचें आसा. आध्यात्म हें अशें सांगना की आमकां तुमी व्हायट ड्रेस घालून भोवा किंवा भजन किर्तन हितूनच रावाक, ना. आध्यात्म मिन्स टू एनलायट युअरसेल्फ. फक्त आमकां कितें आसा आमचे व्यक्तींक पळोवपाची जी आसा ती नजर बदलपाची आसा. सो हांगा जेन्ना मेडिटेशन हांवें केलें, हें मेडिटेशन जेन्ना हांवें म्हज्या प्रॅक्टिकल लायफान घेतलें आनी जेन्ना ताका प्रॅक्टिकल केलें तेन्ना हांवें अनुभवलें की हा हें जें सूख हांव देवळान सोदतालें, की जें सूख हांव भगवद्गीता वाचून सोदतालें, किंवां जें सूख हांवें खंय तरी पिकनिकेक वचून मनोवपाचें घेवपाचो प्रयत्न केलो किंवां आनी खंय वचून घेवपाचो प्रयत्न केलो, तें सूख ती शांती जी आसा ती ह्या मेडिटेशनान म्हाका मेळिल्ली आसा. ताचे नंतर म्हाका फील जालें की जें म्हाका मेळ्ळां, जें खरें सत्य किंवां जी खरी सुख शांती म्हाका प्राप्त जाल्या ती हांवें सगळ्या लोकां पर्यंत पावोवची. सो ताचे नंतर हांवें डिसिजन घेतलो की ते जर म्हाका पावोवपाक जाय जाल्यार म्हाका हें सरेंडर लायफ जें आसा तें हांवें स्विकार केलें. सो आयज हांव स्वताक एक गॉडली सर्वंटू पण म्हणटा. वी आर द सोशल वर्कर्स ऑल्सो. गॉडली सर्वंट कित्याक म्हणटा, कारण ही संस्था जी आसा ती स्वयं त्या शक्तीच्या द्वारा स्थापन असा, ज्याका आम्ही ईश्वर, अल्लाह, गॉड अशा अनेक नावांनी आणि अनेक रूपांनी त्याला याद केले. लास्ट सगळे जण आम्ही म्हणता असताना एक म्हणता की सगळ्यांचा देव जो असा तो एकच असा, पण तो एक कोण असा हे एक्झॅक्टली ना ते सांगू शकना ना आम्ही सांगू शकना, पण तो निराकार असा. आणि त्या निराकाराक जेन्ना हांव माझे सत्य स्वरूप जाणून जेन्ना त्याका याद करता तेन्ना ताची शक्ती म्हाका प्राप्त जाता आणि ताच्या शक्तीच्या द्वारा आम्ही आयचे हे सिच्युएशनाक डील करूंक शकता. ब्रह्मकुमारीच्या सेंटरांनी वा 7 दिसांचो कोर्स चलता, 7 दिसांचो कोर्स असता. कोर्स टोटली फ्री ऑफ कॉस्ट असा. 7 दिसांचो कोर्स असता, दिसाक 45 मिनिट्स कोर्स घेता. जर आपणाक 7 डेज येवपाक मेळना 5 डेज आणू पण जाता. आपण 5 डेज कंप्लीट करूंक शकता. 5 डेज पण म्हाका टायम मेळत नशे दिसता जाल्यार जस्ट आपण 3 डेज जस्ट मेडिटेशन सुद्धा लर्न करूंक शकता. ताच्या भायर ब्रह्मकुमारी सिस्टर शिवानी असा, जिचे युट्यूबाचेर खूप बरे बरे व्हिडिओज येतात, तुम्ही त्यांना पण ऐकूंक शकता. तिचे व्हिडिओज इतले बेस्ट असा की खूपशे लोकांनी आपले जीवन जस्ट तिचे व्हिडिओज ऐकून आपले जीवन परिवर्तन केलेले असा. इतले ते व्हिडिओज खूप बरे असता, अट्रॅक्टिव्ह असता. सो तुमकां सगळ्यांक रिक्वेस्ट असा की तुम्ही ज्या तुमकां लोकल सेंटर जे जवळ मेळटा त्या लोकल सेंटराक कॉन्टॅक्ट करून तुमचे जीवन पण सुख शांती समृद्धीमय करचे
हीच माझी शुभेच्छा असा, हीच कामना असा. थँक्यू वन अँड ऑल. थँक्यू. ओम शांती.